हॅलो स्टुडंट आय एम सती शहा फ्रॉम श्रद्धा इन्स्टिट्यूट तर आपण बघणार आहे आपलं नेक्स्ट वन टॉपिक बिलो द बेस्ट टेन थाउजंड तर आपण जे आत्तापर्यंत बघितलं बिलो द बेस्ट हंड्रेड टे हं थाउजंड आता बघणार आहे आपण टेन थाउजंड तर सेम सेम फॉर्म्युला आपण यूज करणार आहे तर फर्स्ट टाईम जर हे व्हिडिओ तुम्ही बघत असेल तर ह्याच्या आधीचे टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत जे कॉम्प्लिमेंट आहे ह्याचं बेस तर ते टॉपिक्स तुम्ही बघून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये ते सगळ्याचे लिंक्स तुम्हाला मिळतील कारण ते कॉम्प्लिमेंटचं टॉपिक समजून घेतल्यावरच आपल्याला हे टॉपिक समजणार आहे तर हे टॉपिक आहे बिलो द वेस टेन थाउजंड अगेन दिस इज स्पेसिफिक मेथड कारण हे पर्टिक्युलर नंबर्सलाच हे ट्रिक यूज होत आहे जर तुम्हाला कुठल्याही नंबरला मॅ शिकायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे जनरल मेथड आहे ते ते तेही आपण शिकणार आहे तर स्टार्ट करूया सेम मेथड आहे जे आपण हंड्रेड आणि हा थाउजंडला यूज केलेलो होतो दोघांच्या आधी कॉम्प्लिमेंट काढूया काय येणार आहे कॉम्प्लिमेंट टू थ्री कॉम्प्लिमेंट काढायला आपण काय करतो का टेन का नाईन 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 सब्ट्रॅक्शन करतो तर टू आणि थ्री हे दोघांचं काय करतो आपण अगेन मल्टिप्लिकेशन टू थ्री जा सिक्स नेक्स्ट स्टेप आहे क्रॉस सबट्रॅक्शन नाईन 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 फाईव्ह तर राईट साईडला किती नंबर्स पाहिजे आपल्याला फोर नंबर्स पाहिजे तर इथं आहे एकच नंबर तर आन्सर काय येणार आहे आपलं इथं आपण मध्ये थ्री झिरो स्पूट करणार आहे तर आन्सर येणार आहे नाईन 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 फाईव्ह झिरो 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 सिक्स हे झालं आपलं आन्सर ओके सेम मेथड सेम फॉर्म्युला किती मोठं मल्टिप्लिकेशन आता आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो हे तुम्हाला आता कळलेलं आहे आता बघा ह्याचं अगेन कॉम्प्लिमेंट काढूया टेन मायनस फोर सिक्स नाईन 5 4 9 नाईन मायनस नाईन झिरो नाईन मायनस एट वन याचं कॉम्प्लिमेंट येणार आहे थ्री तर हे राईट साईड झालेलं आहे आपलं हे दोघांचं आपण मल्टिप्लिकेशन करूया किती येत आहे थ्री सिक्स जा एटीन थ्री फोर जा ट्वेल्व ट्वेल्व प्लस वन थर्टीन कारण पुढं झिरो आहे थ्री वन जा थ्री थ्री वन थ्री एट आणि आता क्रॉस अप्ट्रॅक्शन करायचं आहे तर काय येणार आहे एट नाईन फाईव वन आता राईट साईडला फो फोर डिजिटच नंबर पाहिजे आपल्याला म्हणून आपला आन्सर येणार आहे एट नाईन फायव वन थ्री वन थ्री एट एवढं बिग आन्सर आपण आता किती विदिन अ सेकंड मी म्हणते मिनिट पण नाही आपण विदिन टेन टू फिफ्टीन सेकंडमध्ये हे क्वेश्चन सॉल्व करू शकतो नेक्स्ट बघूया अगेन कॉम्प्लिमेंट फोर 9 minus 1, 8, 9 minus 9, 0, 9 minus 8, 1. It's complement 1, 1, 0, 8, 4, cross subtraction, 8, 9, 1, 5. And this is the answer. Karan already write 4 numbers. Sahit. Next, next topic: Bakuya. 1, 2, 3, 4, 10 minus 4, 6, 9 minus 3, 6, 9 minus 2, 7, 9 minus 1, 8. ह्याचं टू तर आपण काय करतो हे दोघांचं मल्टिप्लिकेशन करतो टू सिक्स जा ट्वेल्व टू सिक्स जाट ट्वेल्व प्लस वन थर्टीन टू सेवन जा फोर्टीन वन प्लस फिफ्टीन टू एट जा सिक्स्टीन सेवन्टीन क्रॉस सबट्रॅक्शन वन टू थ्री टू आता इथं बघा राईट साईडला फोर डिजिट पाहिजे तर इथं आलेलं आहे फाय डिजिट तर आपण काय करणार आहे हे वन एक्स्ट्रा जे आहे ह्याला प्लस करणार आहे तर आन्सर येणार आहे वन टू थ्री थ्री टू प्लस वन थ्री सेवन फाय थ्री टू नेक्स्ट सगळ्यात इझी क्वेश्चन जेवढं मोठं नंबर तेवढं इझी होत जात आहे कारण हे ट्रिक्सच तसे आहेत तर ह्याचं काय येणार आहे कॉम्प्लिमेंट वन 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 जा वन क्रॉस अब्ट्रॅक्शन नाईन 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 एट देन पुट थ्री झिरोज हे झालं आन्सर तर बघितलं स्टुडंट्स आपण किती मोठे सम्स किती इझिली आता सॉल्व्ह करू शकतो विथ द हेल्प ऑफ वेदिक मॅथ्स ट्रिक्स तर हे जर ट्रिक तुम्ही एकदा शिकला तुमचं परफेक्शन आलं तर तुम्ही विसरणार पण नाही आणि हे जे कन्फ्युजन होते ट्रिक शिकल्यावर विसरायचं जे कन्फ्युजन म्हणजे कधी कधी होते की खूप सगळे ट्रिक शिकलो तर आपण मागचे विसरतो तर त्यासाठी आपल्याकडे सोल्युशन आहे आपल्याकडे बुक्स अवेलेबल आहेत वेदिक मॅथचे तर ते तू बुक्स तुम्ही घ्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याचंही लिंक आहे बुक्स घ्या आणि तुम्ही प्रॅक्टिस करा जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करता तेवढं तुम्हाला हे ट्रिक्स लक्षात राहणार आहेत ओके तर नक्की हे व्हिडिओ जरी आवडला असेल तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका कारण जे नवीन अपडेट येतील नवीन जेही क्लासचे डिटेल्स असतील तुम्हाला लवकरात लवकर कळतील प्रॅक्टिस करत राहा की प्रॅक्टिस थँक्यू